भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाअंतर्गत सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र नवी दिल्ली या प्रशिक्षण संस्थेद्वारा हमारी सांस्कृतिक विविधता या विषयावर 11 दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. अरुणाचल प्रदेशातील अरुणाचल पाली विद्यापीठ चोंगखाम जिल्हा नामसाई या ठिकाणी घेण्यात आलेल्या या कार्यशाळेस देशभरातील 16 राज्यातील शिक्षकांनी सहभाग घेतला. नंदुरबार जिल्ह्यातून अक्कलकुवा तालुक्यातील सिंधीपाडा शाळेचे शिक्षक देवेंद्र बोरसे, धडगाव तालुक्यातील चांदसेली शाळेचे शिक्षक सतीश पाटील, नंदुरबार येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक संजय मराठे, बालेर येथील शिवदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक दिलीप सोलंकी यांची यासाठी निवड करण्यात आली होती. या चारही शिक्षकांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना देशातील जमलेल्या शिक्षकांना महाराष्ट्राची संस्कृती, खानपान, खास करून खानदेशातील रीतिरिवाज, सण महोत्सव याबाबत माहिती करून दिली. विविध राज्यातील सांस्कृतिक विविधता समजून घेण्यासाठी भारत सरकारच्या वतीने या प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असते. देशातील सर्व राज्यातील शिक्षकांची यासाठी निवड करण्यात येते. त्या त्या राज्यातील प्रतिनिधी आपल्या राज्याची संस्कृती, खानपान, वेशभूषा, भाषा, पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे याबाबत विविध उपक्रमांच्या माध्यमातून माहिती करून देत असतात. नंदुरबारच्या समूहाने कानबाई माता उत्सव, गणपती उत्सव यांच्या बाबतीत वेशभूषा करून कार्यक्रम सादर केले. महाराष्ट्र राज्यातून आलेल्या 36 शिक्षकांनी यावेळी महाराष्ट्रातील सांस्कृतिक विविधतेची प्रस्तुती केली. सुरुवातीला गणेश वंदना सादर करून विविध वेशभूषेतील समूहाने उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी नंदुरबारच्या समूहाने खानदेशातील कानबाई उत्सव याविषयी माहिती देऊन कानबाई गीतावर नृत्य सादर केले. अशा कार्यशाळांमधून देशातील शिक्षकांना देशाची संस्कृती जाणून घेण्यासाठी जवळून संधी मिळते. पूर्वोत्तर भारतात अरुणाचल प्रदेश आपल्या संस्कृतीचे जतन करण्यात प्रसिद्ध आहे. देशभरातून आलेल्या प्रतिनिधींनी या ठिकाणी आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन केले. सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्राचे क्षेत्रीय अधिकारी आशुतोष शर्मा यांनी अरुणाचल प्रदेशातील नामसाई जिल्ह्याचे संयोजक शेर सिंग, लेखाधिकारी चंदन गोस्वामी, प्रणव गोगोई यांच्या टीमने अरुणाचल प्रदेश विद्यापीठाचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या मदतीने या कार्यशाळेचे यशस्वी नियोजन केले.